ज्या मुख्य जमाती आहेत त्या मुख्य जमाती आणि त्यांच्या उपजमाती या सर्व या मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आले आहेत. आपल्या राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी समाजाचं दैवत आपले नेते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेबांनी आदेश केला. अरे चाललंय काय, ज्या आदिवासी संशोधन समितीवरती जो अभ्याड हल्ला झालाय, ज्या व्हाईट मनोवृत्तीने तो हल्ला केलाय, त्यांचा निषेध मोर्चा निषेध काढून त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन पुणे जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे असा आदेश आल्यानंतर तात्काळ सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी दखल घेतली आणि आज या मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांचे चिरंजीव वैभवराव पिचड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी समाजाची बुलंद तोप म्हणून अगदी यवतमाळ पासून तर संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं कार्य आणि काम आहे ते आमचे मित्र राजू तोरसाव, त्याचप्रमाणे शहापूरचे आमदार बरोरा साहेब हे तरुण आमदार या मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून जे व्हाईट मनोवृत्तीच्या लोकांनी जो 24 ऑगस्ट रोजी आदिवासी संशोधन आणि समितीवरती हल्ला केलाय, अरे बेट्यांनो त्या ठिकाणी आदिवासींचं संशोधन त्यांच्या चालीरीती पिढी ज्या काय परंपरा आहेत त्याचं संशोधन करून त्या ठिकाणी सर्व साहित्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्या साहित्याची नासधूस करून त्या ठिकाणचे कागदपत्र नष्ट करून त्या त्या ठिकाणी असलेलं जे काही सिरीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी ते सेव्ह करून ठेवलेलं साहित्य नाहीसे करून आपल्याला त्या ठिकाणी आदिवासींचं आरक्षण मिळावं हा आपला असलेला हेतू, हा हेतू कधी हा आदिवासी खरा आदिवासी साध्य होता देणार नाही आपला. आणि म्हणून या निमित्ताने आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती या ठिकाणी करायला आलो आहे. आम्ही बाकीच्या सारखे मोडतोड करायला आलो नाही, शासनाच्या कुठल्या मालमत्तेचं नुकसान करायला आलेलो नाही, कारण हा आदिवासी समाज आमचा पेटत नाही आणि पेटला तर हा विसरत नाही अशा प्रकारची मी शासनाला या निमित्ताने विनंती करतो. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आवाहन करतो या मोर्चाच्या निमित्तानं, जरूर आपण कुणाला आरक्षण द्यायचं द्या, आमचा त्याला विरोध नाही, परंतु आमच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण आरक्षण द्या. यदा कदाचित बाबासाहेबांच्या घटनेला आणि त्या घटनेमध्ये दिलेल्या अधिकाराला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर हा तमाम आदिवासी बांधव हात कलम केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं.